औरंगाबादच्या सेंट फ्रान्सलियन या शाळेनं 50% फी वाढ केल्यामुळे पालकांनी शाळेविरोधात घोषणाबाजी केली आहे. फी वाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा पालकांकडनं दिला जातोय. कृष्णा केंडे अधिक माहिती देतात. कृष्णा, इतक्या मोठ्या प्रमाणात फी वाढ करण्याचा निर्णय शाळेनं का घेतला आणि यावर पालकांची काय भूमिका? शाळेने या संदर्भात कुठलीही अजून प्रतिक्रिया ना माध्यमांना दिली आहे ना तिथे आंदोलन करणाऱ्या सगळ्या पालकांना. मात्र ही मोठ्या प्रमाणावरती फीस वाढ केली असा पालकांचा आरोप आहे आणि त्यासाठी आज अनेक पालक शाळेच्या आवारामध्ये पोहोचलेले होते. मात्र शाळेने त्यांना आतही घेतलं नाही. जे गेट होतं ते देखील लावून घेतलं आणि शाळेकडून कुठलीही या सगळ्या पालकांचा खुलासा केला जात नाहीये आणि त्यामुळे संतप्त पालक अजूनही या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून जे आलेले पालक होते शाळेजवळ ते अजूनही या ठिकाणी शाळेच्या आवारात या ठिकाणी आंदोलन करतायत. या सगळ्या संदर्भात आता शाळेकडून एक खुलासा आलाय की आमचे वकील येतील आणि ते तुमच्याशी बोलतील. आता या संदर्भात पालक काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र पालक जी फीस वाढलेली आहे ते पालकाला मान्य नाही आणि त्यामुळे औरंगाबादच्या सेवन हिल परिसरातील या शाळेमध्ये पालक आता आंदोलन करतात. धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.